गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं शाळा बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा भरून काढावा ती पोकळी कशी भरून काढावी या विवंचनेत सर्व शाळा असताना शासनाने पुन्हा एकदा कोरोनाचं कारण पुढं करून ओमिक्रॉनचं कारण पुढं करून शाळा बंद करण्याचा निर्णय घेणं हे अतिशय दुर्दैवी आहे यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास हा बुडणार तर आहेच आहे परंतु विद्यार्थी दोन वर्षे पुन्हा एकदा मागे जाणार आहेत कालच केंद्रीय आरोग्य के सचिव राजेशजी भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की संपूर्ण जगात कुठल्याही देशामध्ये ओमिक्रॉनचा किंवा कोरोनाचा एकही बळी विद्यार्थ्यांमध्ये गेलेला नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे ती अतिशय स्ट्राँग आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना त्याचा काही जास्त धोका नाही आहे त्याचबरोबर आम्ही शासनाने सूचना केल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे दोन्ही रोशेस कंप्लीट करून घेतलेले आहेत त्यामुळं आठवी ते, ते बारावीच्या विद्यार्थ्यांना तर ते फारसा काही धोका नाही आहे परंतु राहायला खालच्या वर्गांचा प्रश्न तर तिथे देखील संपूर्णपणे शाळा सॅनिटायझर केलेली आहे स्वच्छता ठेवलेली आहे त्याचबरोबर सगळे नियम आम्ही पाळत आहोत शासनाने सांगितलेले वेळोवेळी नियम सगळे पालन करून आम्ही ही शाळा भरवत आहोत आणि तरी देखील शासनाने हा निर्णय घेणे हा शाळेच्या दृष्टीनं पालकांच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि शिक्षकांच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं हानिकारक आहे आणि म्हणून शासनाने याचा गांभीर्यानं विचार करावा महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना मेष्टाच्या वतीनं शासनाला ही विनंती करण्यात येत आहे आम्हाला तुमच्याशी संघर्ष करायचा नाही आहे परंतु सोमवारपर्यंत आपण घेतलेला निर्णय जर आपण फिरवला नाही तर आम्हाला नाविला जाणं सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा ह्या जशा होत्या तशा सुरू कराव्या लागतील भले आम्ही कडक नियम पाळू त्याबद्दल दुमत नाही परंतु शाळा मात्र सोमवारपासून आम्ही जशाच्या तशा सुरू ठेवू एवढीच विनंती मला या माध्यमातून शासनाला करायची आहे धन्यवाद